से बार बार प्रधानमंत्री मोदी इनका उल्लेख करते समय हमेशा एक ही शब्दों का प्रयोग करते हैं। हर बार ये सहा नहीं जाएगा, जिस दिन मोदी जी का तूफान आएगा उस दिन उद्धव ठाकरे उड़ जाएंगे। ऐसा बयान आज प्रदेश अध्यक्ष बावन कुले इन्होंने किया कि आता देशाने सर्टिफिकेट दिला है, महाराष्ट्र ने सर्टिफिकेट दिला है, हिंदू उद्धव ठाकरे ने हिंदुत्व सोडलं तर उद्धव ठाकरे ने हिंदुत्व कसं सोडलं याचं प्रमाणपत्र महाराष्ट्रात दिलं आणि म्हणून महाराष्ट्रातले इतके लोक त्याला सोडून गेले आणि रोज सोडतायत। कालही पुण्यामध्ये लोकांनी सोडलं त्यांना आणि देशारी बघितलं जेव्हा एकनाथ शिंदे उद्धवजीला सोडून गेले तर संपूर्ण जगामध्ये बातमी सुरू होती। आता उद्धवजी असे म्हणतात आहे की पाकिस्तानचे लोक आता उद्धवजीचं हिंदुत्व ठरवणार। बाळासाहेब स्वर्गीय हिंदू उद्धव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किती अपमान करतील ते हे मला कळत नाही आहे। ते असे काय बोलतात आहे त्यांचं त्यांनाही कळत नाही आहे। अत्यंत संभ्रमावस्थेत ते बोलतात। दुसरं काल मोदीजीबद्दल त्यांनी एकेरी उल्लेख केला, खरं तर त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे। 150 वर देशांनी 78% पसंती ज्या नेतृत्वाला दिली असे मोदीजी आणि मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात। मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील, इतकं मोठं वादळ येणार आहे मोदीजींचं। आणि ते मोदीजीच्या वादळाला घाबरतात म्हणून मोदीजी करत करत आपला टाइमपास करतात आहे। त्यांची उंची काय आहे, मोदीजींची उंची काय, आपली उंची काय, काही कधी विचार कराल का? तुमच्याजवळ दोन लोक राहायला तयार नाही। मोदीजी संपूर्ण जगाला ते मान्यता मिळतात, जगामध्ये भारताला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय आणि संकल्प ते करतात, मोदीजी करतात, आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता। ज्याच्या भरोश्यावर तुम्ही 2014 2019 तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेनं आले आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपणा आहे। ही बेईमानी आहे। आणि 2024 मोदीचं वादळी उद्या